मी बाकी कोणाकडून फार अपेक्षा करत नाही, परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून असं काही होईल याचा विचार मी कधीही केला नव्हता. तर माझं अचानकपणे संरक्षणच काढलं. एक तर मी 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये संरक्षण घेत नाही, मागत नाही. मला संरक्षण मंजूर झालं तर मी स्वतःच अनेक वेळेला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र दिलेलं आहे की मला संरक्षण नको. मी कधीही कोणाचा एक पैसा खाल्लेला नाही, बुडवलेला नाही. निवडणुकीला 1,000 रुपये वर्गणी सुद्धा कधी मी गोळा केलेली नाही आणि मी कधी कोणाचा विश्वासघात केलेला नाही. मी जे राजकारण करतो ते माझे व्यवसाय करून मी करतो, माझं कुटुंब, माझी मुलं. परंतु मागचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी मला संरक्षण दिलं होतं, माझ्या मुंबईच्या निवासस्थानी दिलं होतं, माझ्या गावच्या निवासस्थानी दिलं होतं आणि माझ्याबरोबर SPOचे पोलीस अधिकारी दिले होते. मी पत्र दिलं होतं की मला गावचं संरक्षण नको माझ्या कुटुंबाच्या ठिकाणी. काल अचानकपणे ते रात्री 1-1.5 वाजता संपूर्णपणे संरक्षण काढलं गेलं. घराजवळ सुद्धा पोलीस, जे 3-3 पोलीस असायचे वस्तीला, तेही तिथे हजर नव्हते. मला जे SPOचे होते अधिकारी तेही हजर नव्हते आणि इतर घराच्या खाली मुंबईमध्ये पोलीस असायचे तेही हजर नाही. याचा अर्थ की सरकारनं हे माझं संरक्षण काढलं आणि काढल्यानंतर हा हल्ला झालेला आहे. मी बाकी कोणाकडून फार अपेक्षा करत नाही, परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून असं काही होईल याचा विचार मी कधीही केला नव्हता. कारण त्यांचे आणि माझे वैयक्तिकरित्या खूप चांगले संबंध आहेत आणि मी त्यांना एक सुसंस्कृत राजकारणी समजतो. पण तेच पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. निश्चितपणे हे कुठेतरी योग्य ठिकाणावरूनच एकतर गृहमंत्री असतील किंवा माननीय मुख्यमंत्री असतील, परंतु मुख्यमंत्री असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्याकडूनच ते आदेश आले असावे आणि माझं पोलीस संरक्षण काढलं असावं. मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की जन्माला आलेला माणूस हा अमर नाही, तो मरणाकरताच आलेला असतो. मी तत्वानं जगतोय, निष्ठेनं जगतो.